नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तलाठी भरती 2019 विचारलेले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न काय करत आहोत, प्रकरण वाईज पाहत आहोत। मग आजचं आपलं प्रकरण कितवं आहे, तर प्रकरण 30वं आहे। प्रकरणाचं नाव आहे वयवारी। त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, जर तुम्ही याच्या अगोदरचे प्रकरणं पाहिले नसतील तर ते प्रकरणसुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, कारण ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलाय पहा। 20 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते। काय सांगितलंय, 20 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते। आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट आहे, तर त्या दोघांची आजची वय, आता दोघांचं पण कधीचं वय काढायला सांगितलं आपल्याला, आजची वय काढायला सांगितलेले आहेत। मग या ठिकाणी तुम्हाला फक्त गणिताची मांडणी करता आली पाहिजे। पहा, या ठिकाणी पहा, मुलगा आणि दुसरं कोण आहे, त्याचे वडील आहेत। ओके, वडील। आता या आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला वयवारीचं अशा प्रकारचं गणित विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला एक्स घ्यायचं आहे आणि एक्स घेऊन समीकरणच तयार करायचं आहे। दुसरी कुठलीही पद्धत नाही। दुसऱ्या पद्धतीने तुम्ही जाताल, शॉर्टकटने जाताल, तर तुमचं एखादं उत्तर बरोबर येईल, परंतु जास्तीत जास्त उत्तरं चुकण्याची किंवा प्रश्न न सुटण्याची शक्यता जास्त असते। ओके, मग इथं आपल्याला पहा, आजचं वडिलाचं वय काय सांगितलं आहे, मुलाच्या वयाचं काय आहे, 2 पट आहे। कधीचं, आजचं। मग इथं वडील मुलाचं समजा आपण आजचं वय, आता इथं आजचं वय घेऊ आणि इथं आपल्याला 20 वर्षापूर्वीचं वय घ्यावं लागेल। ओके, दोन्ही वय आपल्याला व्यवस्थित मांडावं लागतील। मग समजा मुलाचं आजचं वय जर आपण एक्स मानलं, तर वडिलांचं आजचं वय काय येईल, 2 पट म्हटलं किती राहील, 2x राहील। ओके, त्याच्यानंतर मुलाचं 20 वर्षापूर्वीचं वय किती राहील, x - 20 हे काय होईल, 20 वर्षापूर्वीचं वय राहील मुलाचं। वडिलांचं किती राहील, 2x - 20। विषय संपला। जसं आपल्याला गणितात सांगितलं होतं त्या पद्धतीने आपण मांडणी केली। आता फक्त याचं रूपांतर आपल्याला समीकरणात करायचं आहे। मग समीकरणात करताना काय करायचं, आपल्याला वडिलांचं 20 वर्षापूर्वीचं वय घ्यायचं, 2x - 20 किती आहे, 2x - 20 बरोबर काय करायचं, मुलाचं 20 वर्षापूर्वीचं वय किती आहे, x - 20 आणि याला गुणिले काय करायचं मित्रांनो, किती पट होतं 20 वर्षापूर्वी, 12 पट होतं। मग याला फक्त गुणिले 12 करायचं। समीकरणात आपली मांडणी झाली, आपलं उत्तर 100% बरोबर येणार आहे। समीकरण तुमचं व्यवस्थित झालं ना, तर तुम्हाला गणित सुटण्यास काही अडचण नाही। पहा आता किती सिंपल आहे, पहा काय होईल, 2x - 20 जशाच तसे बरोबर काय राहील, पहा इथं 12 * x होईल काय होईल, 12x - काय होईल, 20 * 12, 20 * 2 किती, 24 आणि पुढचा 0 जशाच तसा किती, 240। ओके, मग इथं काय होईल, हे 12x अलीकडे घ्यावं लागतील आणि हे 20 पलीकडे घ्यावं लागतील। मग काय होईल, 2x - 12x बरोबर 240 अधिक 20। आता इथं लक्षात घ्या, इथं अधिक का आलं, तर इथं हे 20 काय आहेत, मायनस आहेत, बरोबरच्या पलीकडे गेले होते प्लस होतील, इथं 12x प्लस होते, बरोबरच्या अलीकडे आले होते काय होतील, मायनस होतील। मग गणित काय होईल आपलं, 2x - 12x बरोबर किती राहतील, खाली 10x बरोबर किती राहतील, 240 - 220, परंतु हे काय -240 आहेत, मग वजा अधिक काय होतं, वजा होतं, मग 240 - 20 बरोबर किती राहतील, खाली 220। आता पहा, 10x बरोबर आपले किती राहिले, 220, मग x बरोबर काय होईल आपलं, 220 - 10, 0 0 जाईल, वरती किती राहिले, 22 राहिले, मग x बरोबर आपलं किती आलं, 22 आलं। मग आता x काय आहे आपला पाहूया आपण, x काय आहे, मुलाचं आजचं वय आहे आपलं x, मग मुलाचं आजचं वय किती आलं, 22 आलं। ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 2 पहिलाच आहे, 22। वडिलांचं वय काढायची सुद्धा गरज नाही, कारण इथं आपलं पर्याय पहा, इथं मुलाचं वय 23 दिलंय, इथं 66 दिलंय, परंतु चौथा पर्याय काय यापैकी नाही आहे, मग आपल्याला वडिलांचं वय काढावं लागेल। वडिलांचं वय किती आहे, 2x आहे, मग x किती आला आपला, 2 * x किती आलेला आपला, 22 बरोबर वडिलांचं वय किती होईल मित्रांनो, 44। मग वडिलांचं वय 44 कुठे पाहा, या ठिकाणी 44 आहे। आपल्याला दोघांची वय निघले, मुलाचं आजचं वय किती निघलं, 22 निघलं, वडिलांचं किती निघलं, 44 निघलं। लक्षात आलं, कशाही पद्धतीने तुम्हाला कितीही फिरून गणित विचारू द्या, गणित तुमचं 100% बरोबर येणार आहे। पण कधी येणार आहे, जर तुम्हाला हे एक्समध्ये त्याची मांडणी व्यवस्थित मांडणी करता आली तर येणार आहे। लक्षात येत आहे, काही विचारू द्या, आता 20 वर्षापूर्वीचं जर विचारलं असतं पहा, मुलाचे 20 वर्षापूर्वीचं वय काय असं जर विचारलं असतं, तर आपल्याला फक्त x - 20 करावं लागलं असतं। x किती होता आपला, 22, मग 22 - 20 केले
एक वर्षापूर्वीचं 20 वर्षापूर्वी मुलाचं वय किती आलं असतं? 2 आलं असतं. वडिलांचं किती आलं असतं? 2x - 20 म्हणजे 44 - 20 करावं लागलं असतं. 24 1 आलं असतं. वडिलांचं 20 वर्षापूर्वीचं वय आलं असतं. मग 2 आणि 24 हा एक 12 पट पहा बरं. 24 ला 2 भाग द्या, 24 6 2 किती राहिले? 12. म्हणजे 12 पट आहे का? आहे. म्हणजे गणित कोणत्याही पद्धतीने फिरून विचारू द्या, काहीही विचारू द्या, तुम्हाला फक्त एवढीच मेथड करायची. तुम्हाला मी सांगतो पहा, गणित फिरून दाखवलं तुम्हाला किती. इथं आजचं वय विचारू द्या, 20 वर्षापूर्वीचं वय विचारू द्या, काही अडचण नाही. लक्षात येतंय? फक्त तुम्हाला गणित एकदा समजून घेता आलं पाहिजे. ओके, पुढे जाऊ आपण पुढच्या गणिताकडे. त्याच पद्धतीचं गणित आहे पहा, सेम. काय विचारलंय पहा? आईचे वय आज तिच्या मुलाच्या 3 पट आहे. 10 वर्षानंतर आईचे वय मुलांच्या वयाच्या 2 पट होईल, तर आज आईचे वय किती? आईचं वय विचारलंय कधीचं? आजचं. सिंपल आहे, 2 भाग करायचे. इथं काय लिहायचं? आई आणि खाली काय लिहायचं? मुलगा. म्हणजे जे कोणी दिले असतील आपल्याला त्यांची नावं लिहायची. विषय संपून टाकायचा, जास्त वाढवायचा नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे? आजचं आणि पुन्हा काय सांगितलं आपल्याला? 10 वर्षानंतर. ओके, पुन्हा काय सांगितलंय? 10 वर्षानंतरचा नंतरचं आहे, लक्षात ठेवा, 10 वर्षानंतर. ओके, मग आजचं वय काय होईल? आईचं समजा, आईचं वय काय? तिच्या मुलाच्या 3 पट आहे. किती आहे? 3 पट आहे. मग समजा मुलाचं जर एक्स घेतलं तर आईचं काय होईल? 3x होईल. ओके, त्याच्यानंतर 10 वर्षानंतर काय होईल मुलाचं? x - 10 होईल. आईचं काय होईल? 3x - 10. लक्षात आलं? एवढं सिंपल आहे, फक्त समजून घ्या. एकदाच ही तुम्हाला मांडणी जमली की तुमचं गणित बरोबर येतंय. आता काय सांगितलं होतं आपल्याला? आईचं आजचं वय काढायला सांगितलेलं आहे. काय करायला सांगितलेलं आहे? आईचं आजचं वय. पण इथं आपल्याला दिलंय काय? तिच्या मुलाच्या वयाच्या काय आहे? ते 3 पट आहे. ओके, मग या ठिकाणी पहा काय करायचं आपल्याला? फक्त 3x - 10 बरोबर काय करायचं आपल्याला? 1x - 10 * किती होणार आहे? 2 पट होणार आहे. बरोबर नाही? 10 वर्षानंतर किती होणार आहे? 2 पट होणार आहे. मग गुणिले काय होईल? फक्त 2 किंवा. ओके, लक्षात आलं? मग काय होईल पा? 3x - 10 जसंच तसं. बरोबर काय राहील? 1x - 2 किती होईल? 4x - 10 * 2 बरोबर किती होईल? 20 होईल. ओके, मग या ठिकाणी पहा, 3x - 4x अलीकडे आलं, काय होतील? वजा होतील. -4x बरोबर 20. 10 इकडे पलीकडे गेलं, काय होतील? मायनस होतील. मग गणित काय राहील आपलं? 3x - 4x बरोबर काय राहील? खाली फक्त एक्स बरोबर 20 - 10 बरोबर किती? 10. एक्स बरोबर आपलं या ठिकाणी काय आलं आहे? 10 आलं आहे. ओके, मग आपल्याला काय विचारलेलं आहे? आईचे आजचं वय विचारलंय. आईचं आजचं वय कुठं आहे? या ठिकाणी आहे. किती आहे? 3x आहे. म्हणजेच काय आहे? 3 * 10 बरोबर किती? 30. पहा बरं आपल्याला आईचं आजचं वय ऑप्शन 30 कुठं दिलंय का? पहा, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 30 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सिंपल आहे, फक्त तुम्ही एकदा गणित समजून घ्या. ओके, जर आपल्याला मुलाचं आजचं वय विचारलं असतं, आईऐवजी जर आपल्याला मुलाचे आजचं वय विचारलं असतं, पहा मुलाचे आजचे वय किती आहे, तर मुलाचं आजचं वय किती होतं? एक्स होतं. मग एक्स आपला किती आलेला आहे? 10 आलेला आहे. म्हणजे मुलाचं आजचं वय किती असणार आहे? 10 असणार आहे. त्याच्यानंतर पहा, जर आपल्याला 10 वर्षानंतरचं वय विचारलं असतं, दिले की नाही 10 वर्षानंतर, तर 10 वर्षानंतरचं वय आईचं काय असतं? 30 - 10. पहा इथं काय? 3x - 10 म्हणजेच 3 * 10 - 10 किती? 40. मुलाचं किती आलं असतं? 1 - 10 म्हणजे 10 - 10 किती? 20. लक्षात येतंय? काहीही विचारता तुम्हाला गणितामध्ये, कुणाचंही वय काढायला विचारू द्या, कितीही वर्षापूर्वीचं विचारू द्या, वर्षानंतरचं विचारू द्या, तुमची मांडणी सारखीच असणार आहे. फक्त तुम्हाला एक्स व्यवस्थित मांडायला जमला पाहिजे. आणि एक्स व्यवस्थित मांडायला कधी जमणार आहे? तर तुम्ही ज्यावेळेस 7-8 गणित अशा प्रकारच्या गणिताची जेव्हा तुम्ही 7-8 गणिताची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला एक्स व्यवस्थित मांडता येईल. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना आहे. तलाठी भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही महाराष्ट्रातील एकमेव अशी TCS पॅटर्नवर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट देण्यात येतील. म्हणजेच तुमच्याकडे तलाठी भरतीसाठीचे अतिशय महत्त्वपूर्ण असे एकूण 1000 प्रश्न असतील. ओके, त्याचबरोबर
या टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला काय होतील मित्रांनो या ठिकाणी फ्रीमध्ये देण्यात येतील. ओके, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, त्याचसोबत तुम्हाला याची पण ॲन्सर की दिली जाईल आणि सर्व प्रश्नपत्रिकेची सुद्धा ॲन्सर की तुम्हाला दिली जाईल. ओके, किंमत किती आहे मित्रांनो? फक्त 150 आहे, परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे. जर तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला फक्त किती रुपयाला पडेल? 99 रुपयाला पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे आहेत? गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचे, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला काय करायचं मित्रांनो, शेअर करायचा आहे. ओके, याच नंबरवरती व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाका. तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज आणि 2011 पासून आतापर्यंत झालेले तलाठी भरतीचे सर्व क्वेश्चन पेपरच्या PDF फाईल तुम्हाला देण्यात येतील. ओके, व्हॉट्सॲपलाच मिळतील, त्याच्यामुळे कुठे मिळतील याचं टेन्शन घेऊ नका. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर, काय विचारलंय पहा. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? बहिणीचं वय किती सांगितलंय? 30 वर्ष सांगितलंय. बहिणीच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय? 5 दिलंय. आणि आपल्याला विचारलंय कुणाचं? भावाचं वय. मग भावाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4 आहे. फक्त एवढी तुम्हाला मांडणी जमली पाहिजे. पा काय होईल, 5 × 5 = 6, 35, 6 × 4 = किती? 24. कुठे आहे 24? ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे 24. लक्षात येत आहे? या ठिकाणी आता XY वगैरे करीत बसण्याची गरज नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ब हा क पेक्षा काय सांगितलंय? ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? काय विचारलंय? ब चं वय विचारलंय. ओके, मग या ठिकाणी पहा, ब या ठिकाणी आहे, क काय सांगितलं आपल्याला? ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. मग जर क एक्स असेल, क चं वय एक्स असेल तर ब चं वय किती होईल? X - 7 होईल. का होईल X - 7? तर तो 7 वर्षांनी लहान आहे. आपल्याला काय सांगितलंय? दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितली? 43 सांगितली. म्हणजेच काय पहा, X + X - 7 = किती सांगितले आपल्याला? 43. 43 सांगितले. ओके, मग काय होईल पहा, X + X काय होईल? 2X होईल. बरोबर काय होईल? 43. हे 7 आपल्याला बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील की नाही? मग इथं मायनस आहेत म्हटलं पलीकडे काय होतील? अधिक होतील. ओके, मग या ठिकाणी पहा काय होईल, 2X = काय होईल? 43 + 7 = 50. मग X = काय होईल? 50/2. म्हणजेच X = किती येईल आपल्या मित्रांनो? 25. X = किती आला? 25 आला. आता आपल्याला विचारलंय कुणाचं वय पाहूया, ब चं वय विचारलंय. ब चं वय किती आहे आपलं? X - 7 आहे. मग X किती आलेला आहे? 25. म्हणजेच 25 - 7 = किती होईल? 25 - 7 = 18. म्हणजे ब चं वय किती आहे मित्रांनो या ठिकाणी? 18 आहे. 18 ऑप्शन कुठे आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक पहिलाच आपल्याला दिलेला आहे 18. लक्षात येत आहे? या ठिकाणी जर आपल्याला ब ऐवजी क चं वय विचारलं असतं तरी आपली सगळी प्रोसेस सेम राहिली असती. क चं वय आपल्याला X इथं दिलेलं आहे. X = किती आलेला आहे आपला? X = आपला 25 आलेला आहे. म्हणजेच क चं वय किती आहे मित्रांनो? 25 आहे. दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला किती सांगितली होती? 43 सांगितली होती. 25 + 18 करून पहा किती येईल? 43 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 100% बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण, 5 नंबरचा आहे. काय सांगितलंय पहा, श्रीकांत हा त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याच्या पत्नीचे वय त्याच्या मुलीपेक्षा 5 पटीने जास्त आहे. 3 वर्षापूर्वी त्याच्या मुलीचे वय 4 वर्ष होते तर श्रीकांतचे सध्याचे वय, कुणाचं वय काढायला सांगितलंय? श्रीकांतचं सध्याचं वय काढायला सांगितलंय. आता या ठिकाणी पहा, मुलीचं वय किती दिलंय आपल्याला? 4 दिलंय. पण कधीचं दिलंय? 3 वर्षापूर्वीचं दिलंय. मग मुलीचं आजचं वय काय होईल? 4 + 3 = मुलीचं आजचं वय किती होईल आपलं? 7 होईल. आता त्याच्यानंतर इथं काय दिलंय पहा, पत्नीचं वय काय सांगितलंय? मुलीपेक्षा 5 पटीने जास्त आहे. मग मुलीचं वय 7 असेल तर पत्नीचं वय काय होईल? 7 × 5 = किती? 7 × 5 = 35. 35 काय झालं? पत्नीचं वय झालं. लक्षात असू द्या, कुणाचं वय झालं? पत्नीचं. अजून आपल्याला पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? श्रीकांत हा त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग 5 वर्षांनी मोठा आहे म्हटलं श्रीकांतचं वय काय होईल? 35 + 5 = किती? 40. 40 कुणाचं वय असणार आहे? श्रीकांतचं. कुठे ऑप्शन आपल्याला 40?
ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे 40. लक्षात आलं, गणित आपल्याला दिलंय पण गणित आपल्याला सोडवताना कुठून सोडून जायचं आहे, पाठीमागून सोडवत जायचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण इकडून गणित सोडवायला सुरुवात करतो मग आपला घोळ होतो. त्याच्यामुळे गणित सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण गणित एकदा वाचून घ्यायचं आहे, व्यवस्थित गणित वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही कधी समजून घेऊ शकता माहिती आहे का, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त काय सराव महत्त्वाचा आहे. काय सराव महत्त्वाचा आहे, आणि सराव कशामधून होतो मित्रांनो, तर तो होतो टेस्ट सिरीजमधून. त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट पेपर किंवा टेस्ट सिरीज सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुणाचीही टेस्ट सिरीज घ्या, माझी घ्या, दुसरी कुणाची तुम्हाला दर्जेदार अवेलेबल असेल तर त्यांची घ्या, अजून कुणाची असेल तर त्यांची घ्या, पण टेस्ट सिरीज सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही गोष्ट काय होती, आपली सरावानेच परफेक्ट होती. तुम्ही आज शिकलात उद्या विसरून जाल, पण जर याचा सराव तुम्ही व्यवस्थित केला तर हे तुमच्या कायमचं डोक्यात राहून जाईल. आणि आता येणारा काळ कसा असणार आहे मित्रांनो, तर पूर्णपणे मेगा भरतीचा काळ असणार आहे. याच्यामध्ये जो विद्यार्थी आता हुकल, म्हणजे 2024 अगोदर ज्याला नोकरी लागणार नाही, त्यांनी परत अभ्यास नाही केला तरी जमन. कारण एवढ्या जागा ह्या वर्षात येणार आहेत की ज्या परत कधीच येणार नाहीत. मग परत कधी येतील, त्या 5 वर्षांनी पुढच्या इलेक्शनच्या टायमाला 29 येतील. मग 29 बसायचं एक तुम्हाला अभ्यास करत नाही बसायचं. मग त्यासाठी काय करा, आत्ताच व्यवस्थित करा. तलाठी भरतीसाठी अजून 2-3 वेळ आहे पेपरसाठी. जाहिरात कधी येईल, जाहिरात कधी येईल असं बऱ्याच मुलांचा मेसेज येतो. जाहिरात मित्रांनो उद्यासुद्धा येऊ शकते. शासनाची पूर्ण तयारी झालेली आहे, फक्त फायनल टच चालू आहे. उद्या येईल, परवा येईल, 10 दिवसांनी येईल किंवा 15 दिवसांनी येईल किंवा 1 महिन्यानी येईल, ओके. परंतु जाहिरात 100% येणार आहे. जागा किती असणार आहेत, 4000+ जागा असणार आहेत. एवढ्या जागा आतापर्यंत कधीच निघालेल्या नाहीत. त्याच्यामुळे घसा ओरडून सांगतोय, आता नाही तर कधीच नाही, ओके. असो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 6 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय, वडील आणि त्यांच्या 5 मुलांचे पा, वडील आणि 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. वडील वगळून हे वय 7 वर्षांनी कमी होते तर वडिलांचे वय किती वर्ष. आता हे गणित पहा, वयवारी प्रकरणात आपण घेतलंय, परंतु हेच गणित सरासरी प्रकरणामध्ये सुद्धा येतं. मग मी जे तुम्हाला सांगतो की गणित बुद्धिमत्ता असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण एक प्रकरण बाजूला किंवा दुसरं प्रकरण बाजूला करू शकत नाहीत, हे एकमेकामध्ये काय आहेत, गुंतलेले आहेत, ओके. मग आता हे गणित तुम्हाला मी सोडवण्यासाठी मित्रांनो 2 पद्धती सांगतो. सगळ्यात पहिलं आपण बेसिकमध्ये जाऊ. आपण सरासरी शिकलो, वडील आणि 5 मुलं म्हणजे एकूण किती जण आहेत, हे 6 जण आहेत, गुणिले त्यांची सरासरी किती आहे 15 आहे. मग सगळ्यांच्या वयांची बेरीज किती होईल, 15 किती 90. त्याच्यानंतर नंतर आपल्याला काय सांगितलं आहे, 5 मुलांची सरासरी काय होते, वडिलांचं वय काढल्यानंतर 5 मुलांची सरासरी 7 कमी होते, ओके. मग 15 मधून 7 गेले, खाली किती राहतात 8. मग काय होईल, 5 × 8 = किती 40. फक्त या दोघांची वजाबाकी करायची, आपल्याला वडिलांचं वय मिळून जाईल. किती आलं वडिलांचं वय, 50 वर्ष. कुठे ऑप्शन 50, ऑप्शन क्रमांक 4 आहे, ओके. अजून एक पद्धत तुम्हाला सांगतो मी, सिंपल पद्धत आहे, याच्यामध्ये काय जास्त विशेष असं काही नाही. काय सांगितलं आपल्याला, 5 मुलांची सरासरी कितने कमी झालेली आहे, 7. मग काय करायचं, फक्त 5 × 7 पहिली सरासरी काय करायची याच्यामध्ये ॲड करायची. 5 × 7 = किती 35. 35 पहिली सरासरी 15 = किती 50. कोणतीही पद्धत वापरा, काही फरक पडत नाही, अगदी सोपं आहे, अगदी सिंपल आहे, ओके. लक्षात येत आहे, ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय पा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे, तर राकेशचे वय किती. कोणाचं वय विचारलंय, राकेशचं. कोण आहे, राकेश आहे आणि दुसरी कोण आहे, सानिया आहे, ओके. सानिया पाकिस्तानला गेली होती परंतु आपल्या इथं काय झालंय, परत इथं आलेली आहे, ओके. मग या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग सानियाचं वय आपल्याला काय घ्यायचं आहे, x घ्यायचं आहे, तर राकेशचं वय काय होईल, 5 वर्षांनी कमी होईल, म्हणजेच काय होईल, x - 5 होईल, ओके. लक्षात आलं. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी सांगितलंय काय आपल्याला, दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितली आपल्याला, 27 सांगितली, म्हणजेच x + x - 5 = किती सांगितलेलं आहे आपल्याला, 27. विषय संपला. आता काय होईल पा, मग x + x = काय होईल,
दोन एक्स बरोबर काय होईल, हे पाच काय होतील बरोबरच्या पलीकडे आपल्याला घेऊन जावं लागतील, मग इथं काय होईल सत्तावीस, इथं हे काय आहेत मायनस आहेत, पलीकडे गेलं काय होईल प्लस होईल, सत्तावीस अधिक पाच मग काय होईल दोन एक्स बरोबर सत्तावीस अधिक पाच बरोबर किती बत्तीस, ओके मग एक्स बरोबर काय होईल बत्तीस छेद दोन किती राहील सोळा, एक्स बरोबर किती राहील आपला सोळा। मग आपल्याला काय विचारलेलं आहे राकेशचं वय विचारलेलं आहे, राकेशचं वय किती आहे इथं पावर का नाही तर सोळा आपला एक्स आला की लगेच आपण इथं सोळा लिहून टाकू पण अशाने आपलं उत्तर चुकेल, आपल्याला काय सांगितलेलं आहे राकेशचं वय, राकेशचं वय काय आहे एक्स वजा पाच आहे, एक्स किती आहे आपला सोळा, मग सोळा वजा पाच बरोबर किती आलं राकेशचं वय अकरा वर्ष आलं, अकरा कुठं ऑप्शन आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन आहे पहा आपल्याला अकरा। लक्षात येतं बऱ्याच वेळेस असे सिली मिस्टेक आपल्याकडून होते, गडबड गोंधळ आपण करायला जातो आणि अशा छोट्या छोट्या सिली मिस्टेक किंवा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून परीक्षेमध्ये होतात, त्याच्यामुळे काळजी घ्यायची, गणित सोडवताना आपल्याला विचारलंय काय हे व्यवस्थित एकदा काय करायचं वाचून घ्यायचं, ओके। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, काय सांगितलंय वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे, हा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे, दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे तर आता मुलाचे वय किती, आपण जे पहिलं गणित सोडवलं होतं ना त्याच पद्धतीचं हे काय गणित आहे, ओके। मग आपल्याला काय सांगितलंय वडील अगोदर जेवढे कोणी दिले असतील ते लिहून घ्यायचे, वडील दुसरं कोण आहे मुलगा आहे, काय सांगितलं आपल्याला वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे, मग मुलाचं वय काय घ्यायचं एक्स घ्यायचं, मुलगाचं वय एक्स असेल तर वडिलांचं वय काय असेल पाच एक्स असेल, ओके। त्याच्यानंतर दोन वर्षानंतर वडिलांचं वय काय होईल, आता हे कधीच आहे आजचं, या लक्षात घ्या हे काय आहे आजचं आहे, दोन वर्षानंतरचं काय होईल पा दोन नंतर काय होईल फक्त याच्यामध्ये दोन ॲड होतील पाच एक्स अधिक दोन आणि वडिलांचं मुलाचं काय होईल एक्स अधिक दोन, ओके लक्षात येतं आहे अतिशय सिंपल आहे। मग आता आपल्याला काय सांगितलेलं फक्त या ठिकाणी दोन वर्षानंतर वडिलांचं वय काय होणार आहे मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे, मग फक्त काय होईल पा पाच एक्स अधिक दोन बरोबर मुलाचं वय किती होय एक्स अधिक दोन किती होणार आहे चौपट होणार आहे, म्हटलं काय होईल गुणिले चार, ओके। मग या ठिकाणी पाच एक्स अधिक दोन जशाच तसे गुणाकार करून घेऊया पा, चार एक्स गुणिले चार काय होईल चार एक्स अधिक काय होईल चार दोने आठ, ओके। मग या ठिकाणी काय होईल पाच एक्स हे चार एक्स अलीकडे येतील वजा होतील वजा चार एक्स बरोबर काय होईल आठ, हे दोन काय होतील पलीकडे जातील सॉरी आठ वजा दोन होईल, मग या ठिकाणी गणित काय होईल आपलं पाच एक्स वजा चार एक्स बरोबर खाली काय राहील फक्त एक्स राहील, एक्स बरोबर आठमधून दोन गेले किती एक्स बरोबर सहा, ओके एक्स बरोबर आपला सहा आला आहे। मग आपल्याला काय विचारलेलं आहे मुलाचे वय विचारलेलं आहे कधीचं आजचं, मग आजचं मुलाचं वय काय आहे एक्स आहे, मग एक्स बरोबर आपल्याला किती आलेलं आहे सहा आलेलं आहे, मग सहा हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे, कुठे सहा ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला सहा दिलेला आहे, लक्षात येतं एवढं सिंपल आहे, फक्त एकदा त्याची मांडणी तुमच्या डोक्यात बसली पाहिजे मित्रांनो, ओके। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, नऊ नंबरचा प्रश्न आहे, काय विचारलंय पहा वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे, सध्याची बेरीज किती आहे साठ वर्ष आहे, सहा वर्षापूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर सहा वर्षानंतर मुलाचे वय काय, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला काय सांगितलेलं आहे वडील व मुलाच्या सध्याची वयाची बेरीज किती सांगितली साठ सांगितली, सहा वर्षापूर्वी काय सांगितलंय वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट होत्या, लक्षात घ्या इथं वडील सिंपल आहे पहा वडील मुलगा दोघं पण घ्यायचे आपल्याला, ओके आणि इथं लक्षात ठेवा इथं आपण वय कधीचं आहे सहा वर्षापूर्वीचं वय लिहित आहोत, लक्षात घ्या कधीचं सहा वर्षापूर्वीचं काय होतं पाचपट होतं, म्हणजे मुलाचं वय जर एक्स घेतलं तर वडिलांचं वय किती होईल पाच एक्स होईल, आता इथं पहा काय सांगितलं आपल्याला वडील मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज म्हणजे आजचं जे वय यांची बेरीज किती सांगितली आपल्याला साठ सांगितली, मग या ठिकाणी आपल्याला आजचं वय पण यांचं घ्यावं लागेल
आजचे वय काय होईल, मुलाचं वडिलांचं काय होईल, 5x + 6 हे कधीच आहे, 6 वर्षापूर्वीचं एक नाही, मग आजचं काय होईल, 5x + 6 आणि मुलाचं काय होईल, 1x + 6. फक्त काय करायचं, दोघांची बेरीज करायची. पा 5x + 6 + 1x + 6 बरोबर बेरीज किती सांगितलेली त्यांनी आपल्याला, 60 वर्ष. जसं गणितात सांगितलं होतं तसंच आपण घेतलंय. 5x + x काय होईल, 6x + काय होईल, 6 × 6 किती, 12, बरोबर 60 जशाच तसे. मग या ठिकाणी काय होईल, 6x = हे 12 काय होतील, बरोबरच्या पलीकडे गेले होते, मायनस होतील. मग 6x = किती राहील आपल्या या ठिकाणी, 60 + 12 = 48. मग x = काय राहील पहा, 48/6. 6 × 6 = 8, 48. मग x = आपला किती आला, x = आपला 8 आला. आता लक्षात घ्या, पण आपल्याला विचारलंय काय, 6 वर्षानंतर मुलाचं वय विचारलंय. कधीचं, 6 वर्षानंतरचं. मुलाचं आजचं वय काय आहे, 1 + 6 आहे. एक्स किती आहे आपला, 8. 8 + 6 = किती होईल, 14. आणि आपल्याला विचारलेलं आहे 6 वर्षानंतरचं, मग 14 + पुन्हा काय करायचं, 6 = किती आले, 20. पाबर 20 ऑप्शन आहे का, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 20 दिलेला आहे. लक्षात येत आहे, अतिशय सिंपल आहे, फक्त गणित व्यवस्थित समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. काय विचारलंय, आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे, 50. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल. आता या ठिकाणी जाऊ द्या, फक्त आधी आजचं वय काढू आणि त्याच्यानंतर 5 वर्षापूर्वीचे, मग त्याच्यातून फक्त 5 वजा करायचे. मग आजचं वय काय पहा, आजोबा आणि कोण आहे, नातू आहे. ओके, फरक किचा आहे, 50 आहे. मग जर आजोबाचं वय x घेतलं तर नातवाचं वय काय होईल, x + 50 होईल. आता काय सांगितलं, दोघांची बेरीज काय सांगितली, 74 सांगितली. म्हणजेच काय सांगितलंय, x + x + 50 बरोबर काय, 74. ओके, मग या ठिकाणी 1 + x काय होईल, 2x = काय होईल, 74. इथं मायनस येते, पलीकडे गेलं काय होतील, प्लस होतील. मग 2x = काय होईल, 74 + 50 = किती होतील मित्रांनो, 124. किती, 124. 74 + 50 = किती, 124. मग x = काय होईल, 124/ किती होतील, 2. म्हणजेच किती, x = किती आला या ठिकाणी आपला, 62 आला. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, 5 वर्षापूर्वीचा आजोबाचं वय विचारलंय. आजोबाचं आजचं वय किती आहे, x आहे. x किती होता आपला, 62. 5 वर्षापूर्वीचं म्हणजे x + 5 = किती राहील खाली, 57. पावर ऑप्शन 57 कुठे, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 57 दिलेला आहे. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा, 11 नंबरचा. काय विचारलंय, 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7 + 4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय किती. काय विचारलंय, लहान भावाचं वय किती असं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या परिचितांना नक्की फॉरवर्ड करायचं मित्रांनो. कारण आपण दररोज व्हिडिओ का बनवत नाही, तर आपल्या व्हिडिओला व्ह्यू सध्या कमी येत आहेत, त्याच्यामुळे आपण दररोज व्हिडिओ बनवत नाही. आपल्या जर व्ह्यू वाढवल्या तर आपण दररोज व्हिडिओ बनवू. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.